नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचा नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण मनरेगा भरती 2023 याबद्दल एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा। अमरावती मनरेगा अंतर्गत 100 जागेसाठी भरती निघालेली होती। पदाचं नाव होतं साधन व्यक्ती। तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला 21 ऑगस्ट पर्यंत अर्ज जमा करायचे होते। तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अर्ज जमा केलेले आहे त्या अर्जाची छाननी करून आता मुलाखतीसाठी जे विद्यार्थी पात्र झालेले आहे त्यांची संपूर्ण यादी लावण्यात आलेली आहे। तर आता आपण पाहणार आहोत की यामध्ये किती विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे आणि तुमची मुलाखत हे केव्हा होणार आहे। तर पहा मित्रांनो, ही जाहिरात आलेली होती आणि या जाहिरातीमध्ये सरळ सरळ म्हटलं गेलेलं होतं की या व्यक्तींना या ठिकाणी प्राधान्य दिल्या जाणार आहे। जर हे व्यक्ती सापडले नाही तर तुमचा विचार या ठिकाणी केला जाणार होता। तर मित्रांनो, जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला 4 सप्टेंबरला मुलाखतीसाठी जावं लागेल। ठीक आहे, संपूर्ण यादी आपण आता पाहणार असं तर 4 सप्टेंबरला तुम्हाला मुलाखतीसाठी त्या ठिकाणी बोलावण्यात येणार आहे। तर बघा संपूर्ण यादी कशा प्रकारची आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ज्या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे त्यांचं नाव, त्यांचा पूर्ण पत्ता या ठिकाणी, त्यांचा मोबाईल क्रमांक, त्यांचा जन्मदिनांक, त्यांचं वय, त्यांचं लिंग, त्यांच्या जातीचा प्रवर्ग, पात्र अपात्र, सिलेक्शन कॅटेगरी फॉर इंटरव्ह्यू आणि मुलाखतीचा दिनांक। ठीक आहे मित्रांनो, संपूर्ण यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आणि या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवायची, तुमची मुलाखत हे 4 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे। तुमच्या नावासमोर तुमचा मुलाखत दिनांक या ठिकाणी दिलेला आहे। तर यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून अर्ज आलेले होते। ठीक आहे मित्रांनो, संपूर्ण यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। व्यंकटेश कॉलनी वडाळी अमरावती, चांदूर बाजार, सोनोरी, चिखलधरा, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, मोर्शी, अमरावती, म्हणजे मित्रांनो संपूर्ण जिल्ह्यातून या ठिकाणी अर्ज प्राप्त झालेले आहे। ठीक आहे, तुमची मुलाखत 4 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे। तर ही मुलाखत 5 सप्टेंबर आणि 6 सप्टेंबरपर्यंत तुमची मुलाखत चालणार आहे, म्हणजे 4, 5 आणि 6, तर या 3 दिवस तुमची मुलाखत राहणार आहे। ठीक आहे मित्रांनो, तर संपूर्ण यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। तर बघा 100 जागेसाठी 300 विद्यार्थ्याची निवड केलेली आहे। 300 मधून 100 विद्यार्थ्या केल्या जाणार आहे। तर बघा मित्रांनो, मुलाखतीकरिता सूचना, तर अमरावती जिल्ह्यातील सामाजिक अंकेशन प्रक्रिया राबविण्याकरिता साधन व्यक्तीची निवड सूची व प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी दिनांक 4, 5, 6 सप्टेंबर दरम्यान लक्षात ठेवायचं। बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे वरील उमेदवाराच्या मुलाखती घेण्यात येणार आहे। तर मित्रांनो, बचत भवन जिल्हाधिकारी अमरावती या ठिकाणी तुमची मुलाखत होणार आहे। हे महत्त्वाचं आहे, बघा उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांकास सकाळी 10 वाजता मुलाखतीसाठी मूळ कागदपत्रासह व आधार कार्डसह उपस्थित रहावे। विहित दिनांकास व वेळेवर उपस्थित न राहिल्यास साधन व्यक्ती म्हणून निवड केली जाणार नाही। तर मित्रांनो, तुम्हाला 4, 5, 6 हे 3 दिवस मुलाखतीसाठी देण्यात आलेले आहे आणि तुमचं जर नाव या यादीमध्ये असेल तर तुमच्या नावासमोर तुमचा मुलाखत दिनांक दिलेले आहे, त्याच तारखेला तुम्हाला मुलाखतीला जावं लागेल सकाळी 10 वाजतापासून। संपूर्ण वरील डॉक्युमेंट सोबत न्यायचे, आधार कार्ड सोबत न्यायचे। ठीक आहे मित्रांनो, संपूर्ण यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। 300 विद्यार्थी निवडलेल्या मुलाखतीसाठी, तर आलेल्या अर्जाची छाननी करून 300 विद्यार्थ्यांनी त्यांनी मुलाखतीसाठी निवडलेले आहे। जर तुम्हाला संपूर्ण यादी पाहायची असेल तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला संपूर्ण PDF मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे। 4 सप्टेंबर, 5 सप्टेंबर आणि 7 सप्टेंबर या 3 दिवशी तुमची मुलाखत होणार आहे आणि तुमच्या नावासमोर जे दिनांक दिलेले आहे त्या दिनांकाला तुम्हाला मुलाखतीला जावं लागेल। ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।